नमस्ते, मी मिसेस दीपा दरेकर, पुण्यात असते. कंप्युटर कन्सल्टन्सी चालवत होते आधी, पण वडिलोपार्जित जमीन टिकवून ठेवायची मला आवड आहे म्हणून मी शेतीच्या ह्याच्यात पडले. आधी उंटावरनं शेळ्या हाकल्या खूप. अगदी उपमा द्यायची झाली तर माझा शेतीचा प्रवास असा आहे की जसं आजच्या जगात ॲलोपॅथीला इतकं महत्त्व, मॉडर्न सायन्सला इतकं आलं की प्रत्येक माणूस, अगदी माझी कामाची मुलगीसुद्धा लहान मुलाला ताप आला तर आयमॉल देते. भारतात नव्हे, जगात सगळ्यात जास्त मृत्यू कॅन्सरनी होत नाहीत, हार्ट अटॅकनी होत नाहीत, डायबिटीसनी होत नाहीत, ते औषधांच्या अतिसेवनाने होतात. ही फॅक्ट आहे. तर ती जी अवस्था होते, मग हे कळल्यानंतर तुम्ही आयुर्वेदाकडे जाता. आता हे कळलं आहे की हे घ्यायचं नाही आपल्याला शक्यतो, पण त्याच्या पुढे आल्यावर पथ्य काय, पाणी काय, की आता तसं मला हे आहे, बॅक्टेरियाजबद्दल मला माहिती झालेली आहे, पण कुठल्या वेळेला काय घ्यायचं हे मला पूर्ण अज्ञान होतं किंवा कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे मी वापर करत असेल पण त्याची इफेक्टिव्हिटी, म्हणजे त्याचा पूर्ण परिणाम कारकता मला मिळत नसेल असं मला वाटतं आता. आणि आय थिंक म्हणून मी म्हटलं की डोळे उघडवणारा आणि एक नवीन सुरुवात करणारा. सो आय एम सो हॅपी की आज मी इथे आले आणि मी अजून चार भावंडांना इथे पाठवेन. थँक्यू सो मच. यू आर गॉड सेंट. यू आर रिअली गॉड सेंट.